एनसीसी बटालियनचे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर लेफ्टनंट कर्नल शरभ बाबर यांनी हरिभाई देवकरण कनिष्ठ महाविद्यालयास भेट दिली. एनसीसीच्या कॅडेट्सनी मानवंदना देऊन त्यांचे स्वागत केले. शाळा समितीचे अध्यक्ष राजेश पटवर्धन, प्राचार्य सौस्मिता क्षीरसागर यांच्या हस्ते लेफ्टनंट कर्नल बाबर आणि ट्रेनिंग जेसीओ गळवे यांचा सत्कार करण्यात आला. लेफ्टनंट बाबर यांनी कॉलेजच्या एनसीसी युनिटच्या उत्कृष्ट कामगिरीचा आढावा जाणून घेतला. शिक्षण प्रसारक मंडळी पुणे संस्थेची कॉलेजची शैक्षणिक क्षेत्रातील उज्ज्वल कामगिरी इत्यादी बाबत माहिती जाणून घेतली आणि कॉलेजच्या एनसीसी युनिटविषयी समाधान व्यक्त केले. एनसीसी युनिट चालवणाऱ्या एनसीसी ऑफिसर मेजर बी डी बनसोडे यांच्या कामाचेही कौतुक केले. मेजर बी डी बनसोडे यांनी एनसीसीच्या माध्यमातून आजपर्यंत आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, CISF, CRPF, BSF, NDRF, फायर ब्रिगेड, SRPF, रेल्वे पोलीस, महाराष्ट्र पोलीस या सर्व क्षेत्रांमध्ये एनसीसीचे कॅडेट्स भरती झाले आहेत याबाबत माहिती दिली. गेल्या 24 वर्षांमध्ये 400 ते 500 कॅडेट्स सैनिक, पोलीस कॉन्स्टेबल पासून ते अधिकाऱ्यांपर्यंत कार्यरत आहेत याचा इतिवृत्तांत सांगितला. लेफ्टनंट कर्नल बाबर यांनी एनसीसीच्या कॅडेट्सना डिसिप्लिन, ट्रेनिंग, प्रशासकीय सेवेबाबत, आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, NDA सिलेक्शन बाबत मार्गदर्शन केले. एनसीसी ट्रेनिंग घेऊन विद्यार्थ्यांनी आपल्या आयुष्यामध्ये शिस्त बाळगावी, तसेच सैनिकांमध्ये भरती होऊन देश सेवा करावी आणि देशाचे उज्ज्वल भवितव्य घडवावे असे आवाहन एनसीसीच्या विद्यार्थ्यांना केले. याप्रसंगी ज्येष्ठ पर्यवेक्षक हनुमंत मोतीबने, प्राध्यापक श्रीराम कुलकर्णी, प्राध्यापक संतोष बिराजदार, प्राध्यापक अक्षय गळवी, प्राध्यापक सुमित गाडेकर आणि एनसीसीचे कॅडेट्स उपस्थित होते. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल, नेहरू नगर, सोलापूर. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.